या बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या उमरेड शहरातील मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। सायंकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत ही मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो। शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे। मोकाट जनावरे एक दिवस मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात जुना बस स्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बायपास महामार्गाने दिवस रात्र सतत वाहनांची ये जा सुरू असते आणि अशातच शहरातील जुने बसस्थानक भिसी नाका चौक स्टेट बँक समोर तसेच शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे। सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत मार्गावर जनावरांचा ठियाच असतो। रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांच्या दिव्यांमुळे वाहन चालकांना ही जनावरे दृष्टिक्षेपास पडत नाही आणि परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी भूपेश पाठराबे उमरेड नागपूर।